नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण चंदन बटवा भाजीची आमटी बनवणार आहे। हे भाजी टेस्टी असते, बनवून खाऊन बघा। चंदन बटवाची भाजीची आमटी बनवण्यासाठी लागणारे सामग्री, हे चंदन बटवाची भाजी निवडून धुवून घेतलेली आहे। एक पिंडी आहे, डाळ मुगाची अर्धी वाटी आहे, टमाटर मोठा एक बारीक कापून घेतलेला आहे, जिरं अर्धा चम्मच, लसूण मोठा एक गड्डा छिलून घेतलेला आहे, याला चिचून घ्यायचं आहे, मीठ चवीनुसार, लाल तिखट एक चम्मच आहे, तेल एक चम्मच आहे, हळद पावडर अर्धा चम्मच। ही मुगाची डाळ आहे, कुकरला लावून घ्यायची। आता हे भाजी पण ह्याच्यातच टाकून कुकरला लावून घ्यायचे। एक ग्लासभर पाणी ओतायचं, तीन शिट्ट्या लावायच्या आहेत। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता जिरं टाकूया। गॅस बारीकच ठेवा। आता ह्याच्यामध्ये हे लसूण चेचून घेतलेलं आहे, असं हे टाकूया। हे लसूण भाजलेलं आहे, याच्यामध्ये टमाटर टाकूया। हे टमाटर पण मऊ होईपर्यंत भाजायचं आहे। हे टमाटर आता मऊ झालेलं आहे, असं मऊ होईपर्यंत भाजायचं। आता ह्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकून घेऊया अर्धा चम्मच। आता हे हलवूया, असं लाल तिखट टाकूया। हे फोडणी तयार झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ते भाजी आणि डाळ शिजवलेले ते ओतून घेऊया। आता हलवून घ्या असं सगळं। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। ह्याच्यात थोडस पाणी ओतून घेऊया। थोडं गॅस मोठा करून ह्याला उकळे आणूया, झाकण लावून घेऊया। आता उकळे आल्या का झाकण काढून बघूया। हे डाळ उकळा लागले आता चंदन बट। गॅस कमी करून घ्या। आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया, गॅस बंद करून घ्या। चंदन बटव्याची भाजीची आमटी बनून तयार झालेली आहे। हे गरम गरम खाऊ शकता। हे भाजी आपणाला कशी वाटली ते खाली कमेंट्स मध्ये सांगा। संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद।